मुंबई महापालिका सभागृहात शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. याला कारण ठरलं बोरिवली पश्चिम येथील शिवसेना नगरसेविकेनं साठवून ठेवलेले कचऱ्याचे डब्बे. हा मुद्दा भाजप नगरसेविकेनं पालिका सभागृहात उपस्थित केल्यानंतर दोन्ही पक्ष आमने सामने आले. बोरिवली पश्चिम भागातील क्रांती उद्यानामधल्या व्यायामशाळेत पडून असलेले हे कचऱ्याचे डबे मुंबई महानगरपालिकेनं खरेदी करून नागरिकांच्या सोयीकरता आणले होते. या डब्यांची संख्या 500 असून ते शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी वाटलेच नसल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नगरसेविका अंजली खेडेकर यांनी केलाय. तसंच यावेळी दोन्ही नगरसेविकांमध्ये वाद होऊन एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी झाल्या. परंतु हा वाद न शमता तो पालिका सभागृहात सोमवारी उफाळून आला. भाजपच्या अंजली खेडेकर यांनी पालिका सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपकडून डब्बा चोरच्या घोषणा दिल्या गेल्या, तर शिवसेनेकडूनही मग भाजप विरोधी घोषणा दिल्या गेल्या. सभागृहात शिवसेना नगरसेविका आणि भाजप नगरसेविका एकमेकींच्या विरोधात धावून गेल्या. बीएमसीचे डबे असताना वॉर्ड ऑफिसरांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होते, ते घेतले नाहीयेत. आणि वॉर्ड ऑफिसरांनी अशा ह्याच्यामध्ये त्यांना बोलवून घेतलं आणि पोलिसांना बोलवून कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, ती पण दिलेली नाही आहे. त्या दोन गोष्टी वॉर्ड ऑफिसरांनी करायला पाहिजे होत्या, त्या केलेल्या नाही आहेत. याबद्दल माझी हरकत आहे. 550 डबे शिल्लक असून भाजपला ती व्यायामशाळा ताब्यात घ्यायची आहे, यासाठीच भाजपकडून हा प्रकार सुरू असल्याचा खुलासा शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशींनी केला. माझं एकच म्हणणं आहे की त्यांचा इरादा खूप वेगळा आहे. डस्टबिन हा फक्त एक ड्रामा आहे. ती जिम जिथे बांधलेली आहे ती जिम त्यांना ताब्यात हवी आहे, तेवढंच त्यांचं फक्त एम आहे. पण दिखावा फक्त डस्टबिनचा करतायत. स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला दोन्ही पक्षांनी महत्त्व देत त्याचा वापर एकमेकांविरोधात करण्याचा प्रयत्न यातून दिसून आला. पालिकेच्या राजकारणात सध्या शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. गणेश कवडेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.